जय महाराष्ट्र। मी महाराष्ट्र सैनिक अमोल गोंगडे, तसेच आमचे सहकारी बालाजीराव देशमुख साहेब पत्रकार, आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी तालुक्यामध्ये हे काम चालू आहे आणि हे काम अतिशय बोगस असे दर्जाहीन पद्धतीचे काम चालू आहे। या ठिकाणी जे काही अँगल वापरत आहेत ते पण 2 ग्रेडचे वापरत आहेत, रेतीमध्ये सगळी माती आहे, अशा प्रकारे या ठिकाणी काम चालू आहे आणि हे काम ठेकेदार व इंजिनियर यांच्या संगनमताने चालू आहे आणि शासनाच्या लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचे यामध्ये आम्हाला दिसून येत आहे। आता हे आपण ईट बघू शकता, या ईटीमध्ये काय आहे, असे 2 तुकडे, एक गाव 2 तुकडे अशी या विटाची पण इथं परिस्थिती आहे। त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी यांना आमची एवढीच विनंती राहील की आपण यामध्ये जातीपूर्वक लक्ष घालून, या कामाकडे लक्ष घालून आपण लवकरात लवकर चौकशी गठित करून याची चौकशी करावी ही आमची मागणी आहे। आणि हे जे काम चाललेलं आहे हे कामाची सखोल अशी चौकशी करावी आणि योग्य अशा क्वालिटी डिपार्टमेंट अभियंतामार्फत चौकशी करावी, क्वालिटी कंट्रोलमार्फत चौकशी करावी, एवढीच आमची विनंती राहील। असा जर भ्रष्टाचार या ठिकाणी चालत राहील तर मला वाटतंय हे शासनाच्या करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आम्हाला दिसत आहे। आपण बघू शकता या ठिकाणी बरंच असा गोंधळ या ठिकाणी चालू आहे आणि या ठिकाणी जे बांधकाम झालेलं आहे त्यावरती पाणीसुद्धा मारायला इथं कोणी माणूससुद्धा नाही आणि या ठिकाणी पाणीसुद्धा उपलब्ध नाही, किती परिस्थिती आपण ही बघू शकता। आणि म्हणून आमचं माननीय जिल्हाधिकारी साहेब असतील, आपले माननीय CO साहेब असतील यांना एवढी कळकळीची विनंती आहे आणि जे कोणी प्रकल्प अधिकारी असतील यांना पण आमची कळकळीची विनंती आहे, आपण यामध्ये जातीने लक्ष घालून हे कामामध्ये जो कोणी भ्रष्टाचार करणारा ठेकेदार आहे आणि जो कोण अभियंता आहे यांच्यावर कडक कारवाई करावी एवढीच आमची विनंती राहील। एवढंच बोलतो, जय हिंद जय महाराष्ट्र। नमस्कार, मी बालाजी देशमुख, आम आदमी पक्षाचा प्रमुख। आपण पाहू शकता या ठिकाणी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कळमनुरी यांचे कार्यालयाचे काम मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चालू आहे। सदरील काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असून या सदरील कामावर पाण्याचे प्रमाण अतिशय कमी असून या बांधकामाला पाणी कोणीच टाकायला तयार नाही आहे। आपण पाहू शकता अशा पद्धतीने यांनी काम केलेलं आहे आणि अतिशय निकृष्ट दर्जाची अशी माती मिश्रित रेतीचा वापर या ठिकाणी होत आहे आणि जे भिंती आहे तीसुद्धा अतिशय निकृष्ट दर्जाची, म्हणजे काळ्या गोट्याची जी भिंती निर्माण होते तर यामध्ये काळ्या गोट्याचा वापर केला गेलेला नाही। उरकट निकृष्ट दर्जाचा जो दगड असते साधा मुरम्या त्या दगडाची भिंती तयार करून या ठिकाणी भिंती आणण्यात आलेली आहे आणि आपण पाहू शकता अशा प्रकारे ह्या ज्या इटी येतात इटीसुद्धा अतिशय निकृष्ट दर्जाच्या इटी आहेत आणि आपण याचं काम पाहू शकता। या ठिकाणी आपण पाहू शकता हे पिल्लर आहेत, पिल्लर कोणत्याच गुन्ह्यामध्ये पिल्लर आले नाहीत आणि या पिल्लरमध्ये जवळपास एक जवळपास अर्धा इंचाच्या साईड सोडून पिलियर करण्यात आलेले आहेत, त्यामुळे हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे काम होत आहे। आणि आपण वीट पाहू शकता, आता वीट आपण पाहिली तर वीट अतिशय निकृष्ट दर्जाची वीट आहे आणि वीट वरून टाकले की इटीचा तुकडा होत आहे, त्यामुळे सदरील काम हे कोट्यावधी अब्जावधी रुपयाचे काम आहे हे आपण पाहू शकता कशा प्रकारे इट असे निकृष्ट दर्जाची। या सर्व कामाची क्वालिटी कंट्रोल अंतर्गत तपासणी होणे अनिवार्य आहे आणि या सर्व कामाकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे अशी आम आदमी पक्षाकडून आमची मागणी आहे। या कामाकडे जर जातीने लक्ष नाही न दिल्यास आम्ही मोठे आंदोलन या कळमनुरी तालुक्यामध्ये छेडणार आहोत, याची प्रशासनाने दखल घ्यावी। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी महाराष्ट्र सैनिक अमोल गोंगडे, तसेच आमचे सहकारी बालाजीराव देशमुख साहेब पत्रकार, आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी तालुक्यामध्ये हे काम चालू आहे आणि हे काम अतिशय बोगस असे दर्जाहीन पद्धतीचे काम चालू आहे। या ठिकाणी जे काही अँगल वापरत आहेत ते पण 2 ग्रेडचे वापरत आहेत, रेतीमध्ये सगळी माती आहे, अशा प्रकारे या ठिकाणी काम चालू आहे आणि हे काम ठेकेदार व इंजिनियर यांच्या संगनमताने चालू आहे आणि शासनाच्या लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचे यामध्ये आम्हाला दिसून येत आहे। आता हे आपण ईट बघू शकता, या ईटीमध्ये काय आहे,